हाय एवरी वन महा टी टू थाउजंड ट्वेंटी वन प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे टू थाऊजंड थर्टीनचा क्वेश्चन पेपर आहे इंग्लिश मीडियमचा आहे आणि एस एस टी आहे सब्जेक्ट काय आहे एस एस टी आहे सोशल सायन्स सब्जेक्ट आहे पेपर वन आणि पेपर टू बोधसाठी दोन दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे पेपर वनसाठी यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण कुठून पण प्रश्न येतात ई व्ही एस म्हणजे कुठून पण प्रश्न विचारले जातात ई e सिविक्समधून येतात सायन्समधून येतात हिस्ट्रीमधून येतात तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अर्लियर डॅश वॉज दी मेन सोर्स ऑफ इन्कम फॉर दी ब्रिटिश गव्हर्मेंट मेन सोर्स ऑफ इन्कम कुठला होता ब्रिटिश गव्हर्मेंटला तर ते होतं लँड रेव्हेन्यू थर्ड इज द राईट आन्सर दी मेन कॉन्सिक्युएन्स कॉन्सिक्युएन्स म्हणजे परिणाम ऑफ रिवॉल्ट ऑफ रिव्हॉल्ट ऑफ एटीन फिफ्टी सेवन जे मे काय परिणाम पडला एटीन फिफ्टी सेवनचं जे युद्ध झालं त्याचा परिणाम काय होता तर क्वीन विक्टोरिया इशूड अ प्रोक्लमेशन ॲड्रेसिंग दी इंडियन्स नेक्स्ट दि स्टोनेच केव पेंटिंग फाउंड ॲट डॅश इन मध्य प्रदेश आर फेमस तर मी भीमबेटकाबद्दल सांगितलेलं आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आन्सर आहे स्टोन एज केव पेंटिंग फाउंड फाउंडर भीमबेटका इन मध्य प्रदेश आर फेमस हू ॲडवाईज दी पीपल टू हॅव फेथ इन दयर इंटलेक्ट अँड डू नॉट रिले ऑन समवन एल्स सेंग कोणी ॲडवाईज केलं लोकांना की तुम्ही काय करा हू ॲडवाईज द पीपल टू हॅव फेथ इन दअर इंटलेक्ट अँड डू नॉट रिले ऑन सम वन सेल्स दुसऱ्यांच्या म्हणण्यावर विश्वास नका ठेवू आ तर हे कोणी सांगितलं होतं रॉगर बेकॉन यांनी सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे दि ट्रीटी ऑफ बैसिन दॉर वसई वॉज साईन बिटवीन जे ट्रीटी होती वसईची ते कोणाच्या मदत साईन झाली होती तर ते साइन झाली होती पेशवा बाजीराव टू अँड ब्रिटिश नेक्स्ट हू वॉज नो आर दी लिडर ऑफ प्रार्थना समाज ह्यापैकी कुठले लीडर नाही बनलेले आहे प्रार्थना समाजचे तर ते आहे हे जी जी आगरकर हे कधीच प्रार्थना समाजचे लीडर बनले नाही वाय डीड शिवाजी महाराज सॅट स्पेशली सूरत तर शिवाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांनी सूरतवर सवारी का केली तिथे का गेले होते ते तर त्याचं उत्तर आहे सूरत वॉज इकनॉमिक इकनॉमिकली प्रॉस्परस त्यासाठी ते कुठे गेले होते सूरतला गेले होते फोर्थ आन्सर इज द राईट आन्सर वॉट वॉज दी मेन कॅरेक्टर सिक्स ऑफ बॅटल ऑफ प्लासी इन सेवन्टीन सेवन्टी फाय मुख्य वैशिष्ट्य काय आहे कशाचे जे प्लासीचे लढाई आहे त्याची मुख्य वैशिष्ट्य कुठले आहे तर थर्ड आहे दी ब्रिटिश म्हणून बॅटल बाय ट्रॅ ट्रॅ ट्रेचरी अँड डायसिट म्हणजे शास्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंदी ती फितुरीने लढाई जिंकली रिबिल्ड अगेन्स्ट दी ब्रिटिश इन कोकण सो हू वॉज इट हि वॉज दस्ट वन इंग्रजांध कोक उठाव फोंडा सावंत उठाव इंडियन मेनली मेनलीज इंडियन रिनायसेस इज मेनलीज इंटलेक्चुअल अवेकनिंग इंडियन रेनायसेस का है इंटलेक्चुअल अवेकनिंग है Next one. In letter half of sixteenth century, trampling of the rights of subjects started in Europe because so it was influence of feudal lords. Third is the answer. What was the main reason behind the increasing tension between American colonies and England? The Kai reason was that. यांच्यामधात प्रॉब्लेम्स खूप वाढले होते अमेरिकन कॉलनीज आणि इंग्लंडमध मधी खूप प्रॉब्लेम्स वाढले का होते तर त्याचं कारण काय होतं प्रेझन्स ऑफ ब्रिटिश ट्रुप्स इन अमेरिका थर्ड इज दी राईट आन्सर नेक्स्ट आउट ऑफ दिस विच ड्यू इज नॉट फ्रेंच यामधला कुठला जे पेर आहे तो फ्रेंच नाही आहे तर तो, तो कुठला पेअर आहे रॉवसिओ एक मिनिट थर्ड वन इज दी आन्सर राओसॅ यू अँड मॉन्टेस्क्यू माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर नाही आलेलं आहे तुम्हाला आन्सर सांगणं हेच एक ध्येय आहे असं म्हणू शकता तुम्ही आफ्रिका इज रिगार्डेड ॲज ब्लॅक कॉन्टिनेंट बिकॉज आफ्रिकेला ब्लॅक कॉन्टिनेंट का बरं म्हटलेलं आहे मोस्ट ऑफ दी पार्ट वॉज बिकॉज मोस्ट ऑफ दी पार्ट वॉज अननोन ब्लॅक कॉन्टिनेंट का बरं म्हटलेलं आहे कारण तिथला जास्तीत जास्त पार्ट माहीतच नाही आहे त्यानंतर दी डिफरन्स बिटवीन टू वर्ल्ड वार्स वॉज डॅश इयर्स जे डिफरन्स होता दोन पहिला महा पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध त्यामध्ये किती वर्षाचा डिफरन्स होता तर तो होता वीस वर्षांचा ट्वेंटी इयर्स नेक्स्ट आउट ऑफ दिस विच वॉज नॉट अ रिव्होलुशनरी ऑर्गनायझेशन यामधली कुठली रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन नाही आहे तर ते कुठली नाही आहे आर्य समाज एक रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन नाही आहे डॅश वॉज दी प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ड्युरिंग फर्स्ट वर्ल्ड वॉर पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते तर ते कोण होते वोड्रो विल्सन थर्ड वन इज द राईट आन्सर दॅट वॉज दी फर्स्ट इंडिव्हिज्युअल सत्याग्रही पहिले इंडिव्हिज्युअल सत्याग्रही कोण होते तर ते होते विनोबा भावे द सिक्युरिटी ई काउन्सिल ऑफ युनायटेड ओके त्यांना इलेवन प्रश्न सुटलेला आहे तर तुम्ही ॲड करून देईल दी सिक्युरिटी काउन्सिल ऑफ द युनायटेड नेशन्स हॅज परमनंट मेंबर्स तर किती आहे पाच परमनंट मेंबर्स आहे दिस वन इज सॉरी दिस वन इज दी राईट आन्सर का देखील सिक्युरिटी काउन्सिल जे सिक्युरिटी काउन्सिल असते यू एन ची त्याचे परमनंट मेंबर्स किती आहे तर त्याच्यातले परमनंट मेंबर्स आहे फायव्ह ओके फाईव्ह आर दी परमनंट मेंबर्स नेक्स्ट आहे दी कंट्रीज दॅट आर फ्री फ्रॉम दी एक्सटर्नल कंट्रोल अँड सुप्रीम विथ द विथ रिगार्ड टू इंटरनल मॅटर्स कॅरिंग ऑन द वर्क इंडिपेंडेंटली आर कॉल्ड अस दे आर कॉल्ड अस सोवर्जिन फर्स्ट इज दी राईट आन्सर त्यांना काय म्हटलं जाते सोव्हर्जिन म्हटलं जाते म्हणजे कंट्रीज ज्यांच्यावर बाहेरी काय म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचा बाहेरचा दबाव नाही आहे हे आणि तर त्याला काय म्हटलं जाईल त्याला म्हटलं जाईल सोवर्जिन द वाईस प्रेझिडेंट इज दी एक्सो ऑफिशियल चेअरमॅन ऑफ जे वाईस प्रेसिडेंट आहे ते एक्सो ऑफिशियल चेअरमॅन असतात कशाचे असतात ते एक्स ऑफिस चेअरमॅन तर ते असतात राज्यसभेचे सो फोर्थ इज द राईट आन्सर नेक्स्ट हु अमंग द फॉलोईंग इज नॉट दी असिस्टंट ऑफिसर ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन सो हू इज नॉट दी असिस्टंट ऑफिसर डिप्युटी मेयर हे असिस्टंट ऑफिसर नसतात म्युन्सिपल कमि कमिशनर लिहिलेलं आहे एक मिनिट मी चेक करते राईट दॅट इज म्युन्सिपल कमिशनर हो एवंग द फॉलोइंग इज नॉट असिस्टंट ऑफिसर ऑफ द म्युनिसिपल कमिशनर दॅट इज डिप्युटी मेयर विच ऑफ विच हायकोर्ट हॅज ज्युरिस्डिकेशन ओवर द युनियन टेरिटरी ऑफ अंदमान अँड निकोबार सो हू हॅज इट कॉलकत्ता बघा आता की विच हायकोर्ट हॅज ज्युरिडिकेशन आता कुठल्या हायकोर्टला अधिकार असते हे किंवा आपण असं म्हणू शकतो की कुठलं उच्च न्यायालय ते अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात म्हणजे कुठल्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान आणि निकोबार हे केंद्र प्रदेश केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश होतो तर ते कुठलं आहे कोलकाता आहे विच अमॉंग दी फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन दी पॅरामिलिटरी फोर्सेस यामधलं कुठलं पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर ते आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फर्स्ट वन आन्सर माइंड हॅज कम्प्लीटेड थर्टीन इयर्स ऑफ मिलिंद हॅज कम्प्लीटेड थर्टीन इयर्स ऑफ हिज एज आफ्टर हाऊ मेनी इयर्स नाव ही विल गेट दी राईट टू वोट मिलिंदी किती वर्ष कंप्लीट केलेले आहे तेरा वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि किती वर्षानंतर त्याला मतदान करण्याचा अधिकार असेल तर ते किती वर्षानंतर असेल तर ते आन्सर नंबर टू दॅट इज पाच वर्षानंतर हू हॅज दी अथॉरिटी टू अपॉइंट इलेक्शन कमिशनर इन इंडिया कोणाला इलेक्शन कमिशनर अपॉइंट करता येते तर ते, ते आहे प्रेझिडेंट ठीक आहे आणि कुठल्याही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या जजेसला पण कोण अपॉइंट करत असते प्रेसिडेंटच अपॉइंट करते हे लक्षात ठेवाल आउट ऑफ दिस हू इज नॉट असोसिएट विथ नॉन अलाइनमेंट मुवमेंट तर ते आहे फॉर राईट आन्सर द क्लस्टर ऑफ स्टार्स इज नोन ॲज जे क्लस्टर ऑफ स्टार्स आहे त्याला काय म्हटलं जाते त्याला काय म्हटलं जाते दॅट इज नोन ॲज गॅलेक्सी नेक्स्ट फॉर लाँचिंग थिंग्स इन स्पेस डॅश इज यूज काय यूज केले जाते लॉ स्पेसमध्ये कुठली काही कु, का लॉन्च करायसाठी तर ते काय यूज केले जाते तर रॉकेट यूज केले जाते रिचर स्केल इज अ युनिट ऑफ मेशरिंग दी मॅग्निट्यूड ऑफ ऑर अँड रिचर स्केल जे युनिट आहे ते कशासाठी क कुठल्या युनिट ऑफ मेशरिंग दी मॅग्निट्यूड ऑफ कुठल्या ह्याच्या मेशर मॅग्निट्यूड मेशर करायसाठी यूज केले जाते तर ते केलं जाते एथक्वेक ॲल्युमिनियम इज ब्रॉड फ्रॉम ॲल्युनियम ॲल्युमिनियम कुठून आणले जाते तर ॲल्युमिनियम इज ब्रॉट फ्रॉम बॉक्साइट बी ए एक्स यू आय टी ई आहे ॲज अ स्पेलिंग रॉंग दिलेलं आहे रिसर्च इज द डॅश ॲक्टिव्हिटी रिसर्च इज अ कॉटनरी फोर्थ एक मिनिट फोर्थ इज द राईट आन्सर कॉटनरी ॲक्टिव्हिटी नेक्स्ट इज डॅश इज वन ऑफ दी हायेस्ट डॅम्प इन दी वर्ल्ड भाकरा नंगल इज दी हायेस्ट डॅम्प इन दी वर्ल्ड हे मोस्टली सग विचारलं जाते पेपर वन पेपर टूमध्ये मध्ये तर लक्षात ठेवा भाकरा नगर इज वन ऑफ दी हायेस्ट डॅम इन वर्ल्ड काथ इज मेड फ्रॉम काथ इज मेड फ्रॉम खेड फोर्थ वन इज द राईट आन्सर विच कंट्री इज द ओरिजिन ऑफ मँग्रुव्ह

Dash is the mountain range located in the western coast of South America. Ainz mountain is the second is the answer. That is, Ainz is the mountain range located along the western coast of South America. According to area, India is the dash country in the world. According to the world, India is the seventh country. लार्जेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड टेन्थमधला टेनच्या जॉग्रफी बुकमध्ये सांगितलेलं आहे लोकेशन आणि एक्सटेंट या सेकंड लेसन आहे जॉग्रफीचं त्यामध्ये याबद्दल इंडियाबद्दल मोस्टली माहिती फिजिकल जॉग्रफी तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकते दी कॅपिटल ऑफ अंदमान अँड निकोबार इज जे कॅपिटल आहे अंदमान आणि निकोबारचं ते काय आहे प्लो पोर्ट ब्लेअर आहे कुट पेपर वन किंवा पेपर टू दोन्हीमध्ये कॅपिटल एकतरी मार्क्सचं डेफिनेटली काय येत असते कॅप कॅपिटल्स विचारल्या जातात तर नक्की करून घ्या द इंदिरा गांधी कॅनल इज इरिगेट्स नॉर्थ वेस्ट दी इंदिरा गांधी कॅनल इरिगेट्स नॉर्थ वेस्ट दॅट इज द आन्सर इज दॅट इज राजस्थान नेक्स्ट दी हायेस्ट पीक गुरु शिखर इज ए जे हायेस्ट पीक आहे गुरु शिखर ती कुठे आहे तर अरवल्लीमध्ये आहे आणि या हे पण लक्षात ठेवा की काय विचारलं जाते हायेस्ट पीक विचारलं जाते सह्याद्री माउंटेनमधलं तर ते अण्णामुडी आहे तर असं कन्फ्यूज करू शकतात तर तुम्ही नक्की हे सर्व वाचून घ्याल स्वीट वॉटर कोलेरू लेक इज इन स्वीट वॉटर कोलेरू लेक इज इन आंध्र प्रदेश डॅश इज द वेस्टर्न फ्लोईंग रिवर इन इंडिया अन ऑन इंडियन प्लॅटू ठीक आहे वेस्ट फ्लोईंग रिवर कुठला आहे इंडियन प्लॅटूमध्ये तर ते काय आहे नर्मदा इज दी वेस्ट फ्लोईंग रिंग वेस्ट फ्लोईंग रिवर नेक्स्ट विच इज अन युनिट ऑफ मेशरिंग सी डेप्थ सी डेप्थ मेजर करायची युनिट काय आहे तर ते आहे फॅथॉम next australia grasslands is known as australian grasslands is known as downs This is the active volcano oh the active volcano kutla is the active volcano next the imaginary lines joining places of equal temperature is known as so that is known as isotherms. Third. Dash tree is found in the equatorial forest. Which tree is found in equatorial forest? That is mahogany is found in the equatorial forest. Dash people are found in central and eastern part of Asia. That is Asia. Here it is, Asia. Okay. डॅश पीपल फाऊ आर फाऊंड इन सेंट्रल अँड ईस्टर्न पार्ट ऑफ एशिया ईस्टर्न आणि सेंट्रल पार्ट ऑफ एशियामध्ये कुठले लोक आपल्याला बघायला मिळते तर ते कुठले लोक आहे मंगोलियो मंगोलियन मंगोलियट्स नेक्स्ट डॅश इज द इम्पॉर्टंट हायवे दॅट कनेक्ट्स नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका विच इज द इम्पॉर्टंट हायवे दॅट इज द पॅन अमेरिकन हायवे दॅट कनेक्ट्स दी इम्पॉर्टंट South America and North America. Suez Canal route is very important because Suez Canal route, why it is important? It is important because it saves the distance and time. Dash is center in all kinds of development. Dash is centered in all kinds of development that is man. Dash country is one of the founding members of the